तुम्ही कोणाची स्टाईल फॉलो करता साधारणपणे? म्हणजे असं वाटतं की नाही जरा थोडंसं पडळकरांसारखं आक्रमक नको, पण असं थोडंफार तरी, म्हणजे कोणी कोणाला एकदम फॉलो नाही करत किंवा एकदम आदर्शने असू शकत आपलं, पण तुम्ही कोणाला फॉलो करता? मी गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन, विलासराव देशमुख आणि आर आर पाटील. अच्छा, यांची स्टाईल साधारणपणे फॉलो करता. आणि त्याच्यानंतर राज ठाकरे. ओके, काय राज ठाकरेंचं काय तुम्ही तुम्हाला? राज ठाकरे स्पष्टोक्ती बोलतात, बरं, घेतलेला निर्णय तडीच नेतात, पण कधी कधी होतं गडबड त्यांच्याकडून, पण जे मला आवडतात तेवढेच घेतो मी, जे आवडत नाही ते सोडून सोडून दिलं. अच्छा, आणि तुम्ही तुमचा जो उल्लेख करतात तो अहिल्याबाई होळकरांचे वंशज म्हणून उल्लेख करतात, काही त्याच्यावर आक्षेप पण घेतात, तर त्याबद्दल जर सांगितलं तर बरं होईल. आणि ही साधारणतः 300 वर्षाची घटना आहे. बरं, अहिल्यादेवी होळकरांच्या वडिलांचं नाव मानकोजी शिंदे, आईच्या आईचं नाव लक्ष्मीबाई शिंदे. 300 वर्षापूर्वीची घटना, तेव्हा कधीतरी एखादं कुटुंब असतं. आज ताग आहे तिथे जे शिंदे आहेत, अजून बाहेरगावी पण गेलेले आहेत शिंदे. एकतर अहिल्यादेवीचा वंशज, आपण राजमाता जिजाऊंचा वंशज, हा छत्रपती घराण्यांचा जाधवांचा वंशज होत नाही, तो भोसल्यांचा होतो. तो भोसल्यांचाच होतो, जे की उदयनराजे भोसले आहेत की अजून कोणी भोसले आहेत. तसं अहिल्यादेवी होळकर आहेत, आम्ही शिंदे आहोत. अहिल्यादेवी होळकरांचा जन्म आमच्या घराण्यात झाला आहे आणि आमची मुलगी होळकर घराण्याच्यात दिली, त्यामुळं आम्ही होळकरांचे वंशज होऊ शकत नाही, आम्ही शिंदेंचे वंशज आहे. जिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या घराण्यात आमचा जन्म झाला. अच्छा, आणि तसे आम्ही त्या घराण्याचे आहोत, त्या शिंदे घराण्याचे वंशज म्हणलं तर आमचं नाव होळकर पाहिजे. होळकर पाहिजे, बरोबर, असं आहे ना. अच्छा, त्यामुळं 300 वर्ष झाली या घटनेला. अहिल्यादेवींचा जन्म 1725 आहे. अच्छा, आता 2 वर्षांनी त्यांची 300 वर्ष साजरे होईल, त्यामुळं दरम्यान 300 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीच शिंदे घराण्याचा माणूस स्वतःला प्रूव करू शकला नाही किंवा या स्टेजवर आला नाही. मला लेवलला गेला नाही, गेला नाही. त्याच्यामुळं एखादा माणूस ज्यावेळेस हायलाईट होतो, स्वतःला प्रूव्ह करतो आणि काय जे असेल ते त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं, त्यावेळेस साहजिकच इतर लोक टीकाटिप्पणी करून त्याला डिमॉरलाइज करायचा प्रयत्न करतात, परंतु त्यांचे हे लक्षात नाही, मी शिंदे घराण्याचा आहे, माझं आडनाव शिंदे आहे. अच्छा, होळकर घराण्याचा वंशज नाहीच आहे मी, आणि असूच शकत नाही. अहिल्यादेवींच्या माहेरची तुम्ही माणसात. हा, बरोबर, असं त्याचा. पण आता मी ज्या पद्धतीने पुढे गेलो त्या पद्धतीने आता इतर माणसात टीकाटिप्पणी शेवटी केलीच पाहिजे त्यांनी, पण त्यांच्यासाठी मला वाटतं हे उत्तर आता पुरेसं आहे. ओके, पण या तुमच्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या वाटचालीमध्ये सुमित्रा महाजन आणि तुमचाही चांगला ऋणानुबंध आहे, तर तो कसा आहे त्याबद्दल जर सांगाल का? सुमित्रा महाजनच्या अगोदर विजयराजे शिंदे. विजयराजे शिंदे म्हणजे माधवराव शिंदेंच्या आई ज्योतिरादित्य शिंदेंच्या आजी. तर त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना फॉलो केलं, सुमित्रा महाजननी देखील अहिल्यादेवीला फॉलो केलं, आज देखील ते त्याच पद्धतीने वागतात. आणि मी साहजिकच अहिल्यादेवी होळकरांच्या माहेरच्या घराण्यातला असल्यामुळं मला त्यांच्याविषयी अट्रॅक्शन होतं आणि माझं इंटरॅक्शन पण त्या होतं. मी साधा फोन केला नुसता तर त्यांनी फोनवर माझं निमंत्रण स्वीकारलं आणि चोंडीला लोकसभा अध्यक्ष असताना त्या आल्या, जयंतीला आल्या. तेव्हापासून तुमचं ते अगोदर पण होतं, त्या पण नंतर पण होतं.